दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे इथं स्वर्गीय दीनानाथ कंबळे गुरुजी स्मारकाचं भूमिपूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे इथं जीवन विकास प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात येणाऱ्या दीनानाथ कंबळे गुरुजी स्मारक समितीच्या वतीनं भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भूमिपूजन समारंभानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की माजी मंत्री स्वर्गीय दीनानाथ कंबळे गुरुजी म्हणजे ग्रामीण भागातून आलेले गांधीवादी नेते. समाजातील सर्व गोरगरीब दीनदुबळ्यांना एकत्र करून सर्वांना आपलंसं करून समतेचा संदेश देणारे गुरुजी म्हणजे एक देशसेवेचं प्रतीकच आहेत. गुरुजींच्या सहकार्यांनी आता स्मारक उभारणीबरोबरच त्यांचं कार्य तळागाळापर्यंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पोहोचवावं असं आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केलं. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली कामाला आपल्या, पण शिक्षकाचा पेशा करत असताना त्या ज्या ज्या योजना त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला त्या योजनेमधून राजाराम ढवळेना त्यांनी घेतलं. त्यांना वेगळं सोडलं नाही. गावाचा विकास करायचा असेल तर तुमची पार्टी दुसरी असली तरी चालेल, आपण मिळून त्या गावचा विकास करूया अशा प्रकारची भूमिका त्यांचा जेव्हा पाया घालण्याचं काम त्यांनी शिक्षणाचं केलं तेव्हाच त्यांनी ते काम केले होते. ही काही साधी गोष्ट नव्हती. गुरुजी तसे तापट रागीट फटकन कुणाला तरी बोलणारे, पण एखादा विषय समजून घेतला की त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे. गुरुजींचं कार्य मोठं असून आपण सर्वांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा कंबळे गुरुजी स्मारक समितीचे सदस्य बाळासाहेब शेळके यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली. 2-3 आठवड्यापूर्वी विनंती केली की साहेब कंबळे गुरुजींच्या स्मारकाचं भूमिपूजन करायचं आहे आणि आपली तारीख द्यावी. साहेबांचा खरं तर आज त्यांचा सत्कार पुण्यामध्ये होता शरद पवार साहेबांच्या हस्ते, परंतु कंबळे गुरुजींचा स्मारकाचं भूमिपूजन कंबळे गुरुजींचा कार्यक्रम म्हटल्यानंतर ते स्वतःचा कार्यक्रम स्वतःचा सत्कार त्यांनी रद्द केला आणि आज कंबळे गुरुजींच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, कारण का गुरुजीवर त्यांचं तेवढंच प्रेम होतं जेवढा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर असतं त्याच्यावर अधिक प्रेम या ठिकाणी कंबळेगुरुजींवर त्यांचं होतं. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सुभाष देशमुख म्हणाले की स्वर्गीय दीनानाथ कंबळे गुरुजींच्या विचारांचं स्मारक उभं राहत असून त्यातून पुढच्या पिढीनं ध्यानात घ्यावं, दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यात गुरुजींचे आचार विचार पोहोचवावेत, पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा मिळाली. कंबळे गुरुजींनी कशातून हे उभं केलं, शिक्षण अर्धवट सोडलं असेल त्यावेळेस काय अडचणी आल्या असतील, कोळी समाज म्हणून त्यांनी आता थोडस ताबडसर म्हणजे पुस्तक लिहिलेलं, त्या पुस्तकात लिहिलंय कोळी समाजाचं काम काय होत आणि हे सगळं काम करण्याचा प्रयत्न त्या काळात त्यांनी केलेला आहे पूर्ण. आणि हे काम करत असताना नकोरेला आव्हान केलेलं आहे, आता आपण संघर्ष करू, याच्यातून बाहेर येऊ, आपला समाज कसा मोठा होईल आर्थिक दृष्ट्या असं शैक्षणिक दृष्ट्या असं हे करण्याचं काम या स्मारकाच्या निमित्तानं पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे आणि म्हणून अशी स्मारक असे विचार सुद्धा आपण तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यानंतर दक्षिण सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचीही भाषणं झाली. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्मारक समितीसाठी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली असून आणखी काही लागल्यास सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. समाजाचे नेते अंबादास कोळी यांनी देखील स्मारकासाठी 51,000 रुपयांची देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाला आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी खासदार संदीपान थोरात, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार रामहरी रूपनवर, माजी सभापती भीमाशंकर जमादार, संस्थेचे अध्यक्ष पी एल कंबळे, संस्थेचे नरेश बदनुरे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, शिक्षण मंडळाचे सचिव
एमडी कमळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कमलताई कमळे, भंडार कवठ्याचे सरपंच चिदानंद कोटगोंडे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, उद्योजक सतीश पाटील वडकबाळकर, शिवानंद पाटील कुडल, माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे, माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, माजी सभापती अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, मुस्तीचे सरपंच नागराज पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, काँग्रेसचे युवा नेते प्रथमेश पाटील, भाजपचे नेते यतीन शहा, प्रगतशील बागायतदार चनगोंडा हविनाळे, महापालिकेचे माजी पक्षनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, धोंडप्पा कमळे, वसंतराव पाटील, माधव पाटील, बसवराज बगले यांच्यासह कमळे गुरुजी यांच्या संस्थेतील शिक्षक तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका ज्योती वाघमारे यांनी केलं, तर कमळे गुरुजी स्मारक समितीचे सदस्य अब्दुल रजाक बागवान यांनी आभार प्रदर्शन केलं.